Welcome students, today in this video we will see the topic or chapter number 2, relational data model. Marks ahet 18 marks. Chala tar apan baghuya relational data model mhanje kay ahe, te kashasathi vaparle jate, tyacha use kay ahe, need kay ahe, ya apan ya chapters madhe pahnar ahot. तर बघा फंडामेंटल्स ऑफ RDBMS आपल्या सर्वांना माहित आहे. RDBMS म्हणजे काय? R मीन्स रिलेशनल, DB मीन्स डेटाबेस अँड M मीन्स मॅनेजमेंट अँड S मीन्स सिस्टीम्स. RDBMS मीन्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता फंडामेंटल्स म्हणजे काय की नेसेसिटी, आवश्यकता काय आहे, कुठली कशा कशाची गरज आहे ह्या RDBMSला, त्यासाठी आपण टॉपिक शिकणार आहोत फंडामेंटल्स ऑफ RDBMS. रिलेशनल डेटाबेस मॉडेलसाठी कशा कशाची गरज आहे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला बघूया, आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे डेटा मॉडेल्स, त्यामध्ये आपण रिलेशनल डेटा मॉडेल बघितलं होतं. रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये काय यूज करतो आपण, तर टेबलचं स्ट्रक्चर यूज करतो ज्यामध्ये रोज अँड कॉलम्स आहेत. कंपोनंट्सही देखील आपण बघितले होते. तर बघूया आता RDBMS स्टँड फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे हे सर्वांना माहीत आहे आपल्याला. आता हे मॉडेल कोणी डिस्कवर केलं, कोणी डिझाईन केलं, तर बघा द रिलेशनल मॉडेल स्टोर डेटा इन द फॉर्म ऑफ टेबल्स. या मॉडेलमध्ये आपण डेटा कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो, टेबलच्या फॉर्ममध्ये. जसं आपण हिरार्चिकल डेटा स्ट्रक्चरमध्ये डेटा हा ट्री स्ट्रक्चर किंवा ग्राफ स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करून ठेवतो, जसं नेटवर्क मॉडेलमध्ये पण आपण डेटा हा ट्री स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करून ठेवतो, तसं आपण ह्या इथे रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये डेटा कसा स्टोअर करून ठेवतो, कुठल्या फॉर्ममध्ये, तर टेबलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवतो. नेक्स्ट बघा, दिस कन्सेप्ट इज इंट्रोड्यूस बाय डॉक्टर EF कॉड. जो काही EF कॉड नावाचा सायंटिस्ट आहे त्याने काय केलं, ही कन्सेप्ट शोधून काढली, इंट्रोड्यूस केली की रिलेशनल मॉडेल आहे. अ रिसर्चर ऑफ IBM, तो कुठला रिसर्चर होता, शास्त्रज्ञ कुठला होता, IBMचा. द रिलेशनल मॉडेल इज द फर्स्ट चॉईस ऑफ कमर्शियल डेटा प्रोसेसिंग ॲप्लिकेशन फॉर स्टोरिंग द डेटा. कमर्शियल डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय, जे काही बिझनेसचे ॲप्लिकेशन्स असतील त्यामध्ये फर्स्ट चॉईस म्हणजे कुठलं मॉडेल यूज केलं जातं, जे आपले नेटवर्क मॉडेल असेल, हेरार्चिकल मॉडेल असेल, रिलेशनल डेटा मॉडेल असेल किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल असेल, यामधलं कुठलं फर्स्ट मॉडेल चॉईस केलं जातं, तर रिलेशनल मॉडेल. नंतर बघा, अ रिलेशनल मॉडेल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ टेबल ऑफ रोज अँड कॉलम्स. टेबलमध्ये रोज अँड कॉलम्समध्ये प्रेझेंट असतं. नंतर बघा, अ रिलेशनल डेटाबेस हॅज फॉलोइंग मेजर कंपोनंट्स. आपल्याला माहीत आहे आपण हे कंपोनंट शिकलेलो आहोत, टेबल रोज अँड कॉलम्समध्ये. नंतर रेकॉर्ड ऑर टपल, आपण पूर्ण होल रोला काय म्हणतो, रेकॉर्ड किंवा टपल म्हणतो. नंतर फील्ड ऑर कॉलम नेम ऑर ॲट्रिब्यूट, जे काही आपल्या एंटिटी डायग्रॅममध्ये असणारे ॲट्रिब्यूट्स, ते ॲट्रिब्यूट्स किंवा त्या ॲट्रिब्यूट्सलाच काय म्हणतो आपण, कॉलमचं नाव टेबलमधल्या, किंवा त्याला आपण फील्ड म्हणतो. नंतर डोमेन, ते ॲप्लिकेशन कशाचं आहे, कुठल्या डोमेनमधलं आहे, बिझनेस ॲप्लिकेशन आहे किंवा एखादं स्कूल ॲप्लिकेशन आहे, त्यामधलं ते त्याचं डोमेन. नंतर आहे बघा इन्स्टन्स, कुठल्या टायमिंगला आपण तो डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत, त्याला आपण म्हणतो इन्स्टन्स. नंतर स्कीमा, म्हणजे डेटाबेसचं स्ट्रक्चर कसं आहे. नंतर कीज, जसं की प्रायमरी की आपण शिकलेलो आहे, युनिक आयडेंटिफिकेशन, ते म्हणजे आपलं कीज. नंतर बघा, अजून रिलेशनल मॉडेल इज मोस्ट फेमस बिकॉज ऑफ इट्स सिम्पलेस्ट स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू अदर डेटाबेस मॉडेल्स लाईक नेटवर्क ऑर हिरार्चिकल मॉडेल. डेटाबेस मॉडेल हे कसं आहे, मोस्ट फेमस आहे, कशामुळे, तर याच्यामध्ये टेबलमध्ये डेटा आपण स्टोअर करून ठेवतो रोज अँड कॉलम्समध्ये, म्हणून ते कसं आहे, इझी टू हँडल आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, म्हणजे सिम्पल मॉडेल आहे ॲज कम्पेअर टू नेटवर्क ऑर हिरार्चिकल मॉडेल. द रिलेशनल मॉडेल इज नाऊ कन्सिडर ॲज द प्रायमरी मॉडेल फॉर डेटाबेसेस. म्हणजे खूप कुठलाही डेटाबेस असेल तर फर्स्ट चॉईस काय आहे आपल्या, रिलेशनल मॉडेल ही फर्स्ट चॉईस आहे. म्हणून काय केलं जातं, प्रायमरी मॉडेल म्हणून, म्हणजे नीड, एकदम आवश्यक असणारं मॉडेल हे कुठलं आहे यामधलं,
रिलेशनल मॉडेल, म्हणून त्याला प्रायमरी मॉडेल म्हणून कन्सिडर केलं जातं. बघा मग, द रिलेशनल डेटा मॉडेल इज द सिंपल मॉडेल हॅविंग ऑल द प्रॉपर्टीज अँड कॅपॅबिलिटीज रिक्वायर्ड टू प्रोसेस डेटा. म्हणजे रिलेशनल डेटा मॉडेल सिंपल आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व त्याच्या ऑल प्रॉपर्टीज स्टोअर करून ठेवू शकतो. एखाद्या एंटिटीच्या सर्व प्रॉपर्टीज आपण त्या रिलेशनल डेटा मॉडेलमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, रोज अँड कॉलम्समध्ये. त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी पण आहे डेटा प्रोसेस करण्याची, डेटा कंट्रोल करण्याची, डेटा रिट्राईव्ह करण्याची, परत डेटा इन्सर्ट करण्याची, डेटा डिलीट करण्याची. म्हणून बघा, द मोस्ट ऑफ द मॉडर्न डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आर रिलेशनल. म्हणजे ज्या काही आत्ता मॉडर्न आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असतील, त्या काय यूज करतात की रिलेशनल मॉडेल यूज करतात डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. मीन्स जो काही रिलेशनल मॉडेलमधला जो काही त्या डेटाबेसचा डेटा असेल तो कुठल्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलेला असेल, तर आपल्या टेबलच्या फॉर्ममध्ये आपण तो डेटा स्टोअर करून ठेवतो. नंतर बघा आता, कंपोनंट्स ऑफ रिलेशनल मॉडेल, कशाची गरज आहे, कशाची नेसेसरी आहे या रिलेशनल मॉडेलला, त्याला म्हणतोय आपण कंपोनंट्स ऑफ रिलेशनल मॉडेल. हे आपण बघितलेले आहेत, कीज, ॲट्रिब्यूट, टेबल, कॉलम, फील्ड, म्हणजे काय आहेत ते कंपोनंट्स आहेत. बघा मग, द रिलेशनल मॉडेल कन्सिस्ट ऑफ थ्री मेजर कंपोनंट्स. कुठले कुठले आहेत बघा, द सेट ऑफ रिलेशन्स अँड सेट ऑफ डोमेन्स दॅट डिफाईन द वे डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड, डेटा स्ट्रक्चर. म्हणजे काय, आपलं डेटाबेसचं रिलेशन काय आहे, सेट ऑफ रिलेशन्स, डेटाचं एकमेकांबरोबर किंवा रोजचं कॉलमबरोबर असणारं रिलेशन्स, मीन्स सेट ऑफ रिलेशन्स अँड सेट ऑफ डोमेन्स. कशाबद्दल आपल्याला डेटा हा रिप्रेझेंट करायचा आहे, कशाबद्दल डेटा स्टोअर करून ठेवायचा आहे, ते म्हणजे काय झालं, आपलं एक मेजर कंपोनंट, द सेट ऑफ रिलेशन्स अँड द सेट ऑफ डोमेन्स दॅट डिफाईन्स द वे डेटा कॅन बी रिप्रेझेंट. म्हणजे काय, रिलेशनचा सेट आणि डोमेन्सचा सेट काय सांगतो आपल्याला, डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा, म्हणजे त्याचं डेटा स्ट्रक्चर डिझाईन कसं करायचं हे आपल्याला समजतं. नंतर आहे बघा, इंटिग्रिटी रूल्स दॅट डिफाईन द प्रोसिजर टू प्रोटेक्ट द डेटा. सेकंड कंपोनंट्स कुठला आहे, इंटिग्रिटी रूल्स, म्हणजे काय, डेटा कसा अपडेट करायचा, डेटामध्ये डेटाची इनकन्सिस्टन्सी कशी रिड्यूस करायची, डेटाची कॉन्करन्सी कसं रिड्यूस करायचं, पुअर डेटा कंट्रोल कसं रिड्यूस करायचं, हे कोण सांगतं आपल्याला, इंटिग्रिटी रूल. काय करतो, इंटिग्रिटी रूल दॅट डिफाईन्स द प्रोसिजर टू प्रोटेक्ट द डेटा. डेटा कसा प्रोटेक्ट करायचा, त्याला कसा प्युअर डेटा ठेवायचा, हे कोण करतं काम, इंटिग्रिटी रूल्स. नंतर बघा नेक्स्ट, द ऑपरेशन्स दॅट कॅन बी परफॉर्म ऑन डेटा. आपण जे काही डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, ते ऑपरेशन्स कशा थ्रू परफॉर्म करतो, आपण स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज यूज करून आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, त्याला आपण म्हणतो डेटा मनिप्युलेशन लँग्वेज, DML चा यूज करून आपण इथे काय करणार आहोत, डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. नंतर बघा, इन रिलेशनल डेटाबेस मॉडेल द डेटा इज स्टोअर्ड इन द डिफरंट टेबल्स. वेगवेगळ्या टेबलमध्ये आपण डेटा स्टोअर करून ठेवतो रिलेशनल मॉडेलमध्ये. दीज टेबल्स आर इंटरलिंक विच इथ विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ कॉलम फील्ड्स इन बिटवीन देम सॉरी विथ द हेल्प ऑफ कॉमन फील्ड्स कॉलम्स इन बिटवीन देम. म्हणजे काय, मल्टिपल टेबलमध्ये डेटा स्टोअर असतो डिफरंट डिफरंट टेबलमध्ये, बट ते टेबल कसे असतात, एकमेकांना इंटरलिंक असतात, कनेक्टेड असतात विथ द हेल्प ऑफ कॉमन फील्ड. सपोज आता इथे आपण एक्झाम्पल घेतलं, दोन टेबल घेतले, डिपार्टमेंट नावाचा एक टेबल घेतला आणि स्टुडंट नावाचा एक टेबल घेतला. डिपार्टमेंटमध्ये काय आहे, स्टुडंटचा डेटा आहे, फर्स्ट इयर स्टुडंट, सेकंड इयर स्टुडंट, थर्ड इयर स्टुडंट. आणि इकडे स्टुडंट नावाच्या टेबलमध्ये स्टुडंटचा आय डी आणि स्टुडंटचे नेम आहेत. तेच कशामध्ये असणार आहेत, आपल्या डिपार्टमेंटच्या डेटामध्ये. म्हणजे फर्स्ट इयर स्टुडंटचा डेटा आहे, तिथे स्टुडंट आय डी असणार आहे, स्टुडंट नेम असणार आहे. म्हणजे काय, डिफरंट टेबलमध्ये इंटरलिंक असतात, ते एकमेकांना इंटरलिंक असतात. कशाने इंटरलिंक असतात, तर त्यामध्ये एक कॉमन फील्ड्स असते, ती कॉलम्समधली. नंतर बघा आता, हिस्ट्री ऑफ रिलेशनल मॉडेल, हे रिलेशनल मॉडेल कसं मार्केटमध्ये आलं, कसं आपण यूज करतो हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये. बघा त्याची हिस्ट्री काय आहे, त्याचा इतिहास काय आहे रिलेशनल मॉडेलचा. एगर कोड इंट्रोड्यूस
द रिलेशनल मॉडेल ॲट जनरल मॉडेल ऑफ डेटा. डेटा स्टोअर करण्यासाठी ईएफ कोडने काय केलं की हे मॉडेल इंट्रोड्यूस केलं जनरल मॉडेल म्हणून. बघा, कोड प्रपोज द रिलेशनल मॉडेल फॉर आय बी एम. त्याने फक्त आय बी एम कंपनीसाठी हे मॉडेल प्रपोज केलं होतं. बट कोड हॅज नो आयडिया दॅट हीज इन्फ्लुएन्शियल वर्क वुड बिकम द बेसिस ऑफ रिलेशनल डेटाबेसेस. बट त्याला आयडिया नव्हती की आपण भरपूर सारे यामध्ये वर्क करू शकतो, की मॉडिफिकेशन करू शकतो, डेटा रिट्राईव्ह करू शकतो, किंवा त्यामध्ये अजून ॲडिशन करू शकतो, डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करू शकतो, हे त्याला काही माहीत नव्हतं. बट द रिलेशनल मॉडेल इज लेटर मेंटेन अँड डेव्हलप बाय क्रिस दाते अँड हग डार्विन. म्हणजे काय केलं नंतर, हेच मॉडेल कोणी डेव्हलप केलं, क्रिस दातेने आणि डार्विनने डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये त्यांनी इन्फ्लुएन्शियल वर्क केलं, डेटाला प्युअरिटी दिली, डेटा मॉडेलला प्युअरिटी दिली, मॉडेलमध्ये डेटा स्टोअर केला. नंतर बघा, दाते अँड डार्विन शोज दॅट द रिलेशनल मॉडेल कंटेन सम डिझायर ऑब्जेक्ट ओरिएंटेड फीचर्स इन द थर्ड मॅनिफेस्टो. म्हणजे काय, जे काही आपलं रिलेशनल मॉडेल आहे ते रिलेशनल मॉडेल काय करतं, काही ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे फीचर्स घेतं. आता जसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड सब्जेक्ट आहे तुम्हाला माहीत आहे, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲरे असेल किंवा एखादं प्रोग्राम असेल, हे स्ट्रक्चर पण ते मॉडेल यूज करतं. हे काही झालं, त्यांनी शोधून काढलं दाते आणि डार्विनने. नंतर बघा, आता अशी त्याची हिस्ट्री आहे त्या मॉडेलची. नंतर आता त्या मॉडेलची डेफिनेशन काय आहे बघा. डेफिनेशन ऑफ रिलेशनल मॉडेल. अ रिलेशनल डेटाबेस इज कलेक्टिवली कॉम्बिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर्स, स्टोरेज अँड रिट्रायवल ऑपरेशन्स अँड इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स. म्हणजे रिलेशनल मॉडेलमध्ये काय केलं जातं, रिलेशनल डेटाबेसमध्ये कलेक्टिव्हिटी कॉम्बिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर, म्हणजे इथे वेगवेगळ्या टाईपचे डेटा स्ट्रक्चर यूज केले जातात डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. म्हणजे डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी ॲरे यूज केला असेल, किंवा डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी लिंक लिस्ट वापरली असेल, किंवा डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी ट्री स्ट्रक्चर यूज केलं असेल, ग्राफ यूज केला जा असेल, याला काय म्हणतो आपण डेटा स्ट्रक्चर्स. नंतर स्टोरेज अँड रिट्रायवल ऑपरेशन्स. स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेजचा यूज करून डेटा स्टोअर इन्सर्ट करण्याचे आणि तो डेटा रिट्राईव्ह करण्याचे ऑपरेशन्स पण आपण यूज करतो. अँड इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय, की डेटाला ची इनकन्सिस्टन्सी किंवा डेटा रिडंडन्सी रिड्यूस करण्यासाठी आपण इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट पण यूज करतो. म्हणून त्याची डेफिनेशन आहे, अ रिलेशनल डेटाबेस इज कलेक्टिवली कॉम्बिनेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर्स, स्टोरेज अँड रिट्रायवल ऑपरेशन्स अँड इंटिग्रिटी कन्स्टंट. काय काय यूज केलं जातं, हे म्हणजे रिलेशनल मॉडेलची डेफिनेशन. नंतर बघा, इन सच अ डेटाबेस द डेटा अँड रिलेशन्स बिटवीन देम आर ऑर्गनाइज इन टू टेबल. डेटा आणि त्याचं रिलेशनशिप आपण टेबलमध्ये कलेक्टेड करून ठेवतो, ऑर्गनाइज करून ठेवतो. नंतर बघा, टेबल इज द कलेक्शन ऑफ रेकॉर्ड. टेबल म्हणजे काय, टेबलमध्ये रोज असतात, होल रो म्हणजे त्याला आपण रेकॉर्ड्स म्हणतो, किंवा टपल्स, अशा रेकॉर्डचं कलेक्शन म्हणजे काय आपला टेबल आहे. हा इथे आपलं झालं बेसिक्स ऑफ द रिलेशनल डेटा मॉडेल. यानंतर आपण वन बाय वन बघूया रिलेशनल मॉडेलमध्ये काय आहे. बट आता इथे एवढंच लक्षात ठेवा, रिलेशनल मॉडेलमध्ये आपण डेटा स्टोअर करून ठेवतो तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्याचे कंपोनंट जास्तीत जास्त लक्षात ठेवा. हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघा, नोट्स पूर्ण करा आणि मला पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.